सत्ताधारी फक्त निवडणुकीतच गुंतल्याचं चित्र आहे. दुष्काळाबाबत सत्ताधाऱ्यांना ठोस भूमिका घेता आली नाही अशी टीका अजित पवारांनी केली. आपण सत्ताधारी आहोत की विरोधक या संभ्रमात शिवसेना असल्याची टीका अजित पवारांनी केली. शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्यावरही त्यांनी टीका केली. विकासाचा मुद्दा राहिला, आता केवळ जनाधार आपल्या बाजूनं करायचा प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले. परदेशी दौरे वगैरे सगळे पूर्ण झालेले आहेत उन्हाळ्याचे. आता ते दौरे पूर्ण झाल्यानंतर यांना दुष्काळाची आठवण आली. तेच म्हणतात की पीक विम्याचे पैसे नाही मिळाले ते विमा कंपन्यांच्याकडे बघून घेईल. अरे कशाचं बघता, पहिले पैसे द्या ना, तुम्हीच सरकारमध्ये. त्यांना अजूनही कळेना की आपण सत्ताधारी पक्षात आहोत का विरोधी पक्षामध्ये. ज्यावेळेस विकासाचा मुद्दा आता त्यांच्याजवळ राहिला नाही तर भावनिक मुद्दा करायचा, कुठंतरी एखाद्या धर्माचा एखाद्या हिंदुत्वाचा असा प्रकारचा मुद्दा करून एक लोकांचा जनाधार कसा आपल्याकडे वळवता येईल हा केविलवाणा प्रयत्न सध्या शिवसेनेचा या निमित्तानं चाललेला आहे.